व्हॉट्सअप मंडळी आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत आहे पूजा सावंत. पूजा, तुझा आम्ही नुकताच डान्स परफॉर्मन्स पाहिला आणि आम्ही सगळे कायम भारावून जातो तुझ्या या परफॉर्मन्सनी. पण गणेशोत्सवात खूप एक वेगळा उत्साह असतो आणि तुलासुद्धा कलाकार म्हणून आय एम शुअर तो परफॉर्म करताना एक वेगळा उत्साह असेल. काय आहेत आठवणी जेव्हा पहिल्यांदा, आता 2 वर्ष आपण पाहतोय की सगळंच बदललं आहे, पण आज जेव्हा पुन्हा एकदा स्टेजवर गेलीस, पुन्हा तो सगळा माहोल, पुन्हा तो सगळा उत्साह, काय आठवणी सगळ्या झाल्या? मला ना ॲक्च्युली खूप भरून आलं जेव्हा मी परत स्टेजवर माझं पहिलं पाऊल टाकलं. 2 वर्ष प्रचंड मिस केलं मी स्टेजला, सर्व कलाकारांनी मिस केलं. आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की आपलं जे कलेचं दैवत आहे गणपती बाप्पा, त्याच्या या फेस्टिवलमधून, त्याच्या या सणामधून परत एक नवीन सुरुवात होते. जे काही संकट आलं आहे आपल्यावर ते आपण हळूहळू का होईना मागे टाकत पुढे येतो आहे. आणि म्हणून आज माझा उत्साह ॲक्च्युली डबल आहे. 2 वर्ष परफॉर्म नाही केलं होतं आणि त्या स्टेजला मिस केलं होतं. सो या, आज बाप्पाचाच आशीर्वाद आहे पाठीशी असं समजूया आणि आय परफॉर्म. मला खूप मजा आली आज. गणेशोत्सव म्हटल्यावरती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी, खास करून बालपणीतल्या आठवणी आपल्या खूप असतात, कारण काय तेव्हा स्ट्रेस फ्री असतं, प्रेशर नसतं आणि बाप्पा म्हटल्यावरती लाडकं दैवत असतं. तर गणेशोत्सव म्हटल्यावरती बालपणातील अशी कोणती आठवणी येतेच येते हमखास? लहानपणी मी चाळीत लहानाची मोठी झाले आणि चाळीत गणपती असतात तेव्हा प्रत्येकाच्या घरी आरतीला सगळे जातात आणि त्यावेळेस जी एक घोळक्याने आरती असते ना आणि तो जो उत्ती जी ऊर्जा असते ना ती मी खूप मिस करते. आत्ता फ्लॅट सिस्टममध्ये गेल्यानंतर ते एक प्रकर्षाने जाणवतं जेव्हा शेजारी येत नाहीत आरतीला आपल्याकडे ना, पण त्यावेळेस चाळीत जेव्हा होते तेव्हा ज्या पद्धतीने आम्ही आणि निढळावरी करत असतो, तर म्हणजे आजूबाजूच्या चाळीत कुठली पण लोक हा यांच्याकडे आरती वगैरे. सो या लहानपणीची ही आठवण, चाळीतला गणेशोत्सव मी खूप प्रकर्षाने मिस करते. आणि मुंबईत तर गणेशोत्सवाचा एक वेगळा माहोल असतो, नाईट लाईफ एक वेगळं असतं, म्हणजे एरवीचे जे नाईट लाईफ असतं. तर समजा तुला असं सांगितलं की एक दिवस तुला रात्री गणेशोत्सवाच्या दरम्यान फिरायचं आहे, तर पहिले 5 किंवा 4 गणपती कोणते आहेत तू म्हणशील नाही नाही इथे मी हमखास जाणारच आहे. यु नो वॉट, मी रात्रीची एक रात्र बाहेर पडते गणपती, कारण का दिवसभरात सध्या मला पटकन दर्शन घेता येत नाही. सो आम्ही सगळी भावंड बाईक्स काढतो, मी स्कार्फ वगैरे लावलेला असतो जेणेकरून जरा कमी ओळखता येईल. आणि मोठे मोठे गणपती नाही, पण मी जे छोटे छोटे मंडळ असतात ना तिकडे आम्ही जातो आणि आम्ही वेगवेगळ्या गणपतीचं दर्शन घेतो. सो हे मी दरवर्षी करते, मागच्या 2 वर्षात जमलं नाही, ह्या वर्षात बघूया, पण पुढच्या वर्षीपासून डेफिनेटली मी करणार आहे. पण हां, हे मी करते. सो तुमच्या मंडपात जर एखादी स्कार्फ घालून उंच मुलगी एंटर केली कदाचित ते मी असेल. यस, म्हणजे लक्ष ठेवणार आहे आता प्रेक्षक की जर पूजाला स्पॉट करायचं असेल तर कदाचित स्कार्फ घालून पूजा कुठेतरी गणपतीच्या दिवशात पूजेचं सुद्धा आम्हाला दर्शन होणार आहे. त्याचसोबत गणपती म्हटल्यावरती आपण टाव मारतो मोदकांवरती आणि गणपतीचे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्याच्या खूप फेवरेट आहेत आणि आपण ते आवर्जून बघतो. तुझं कोणतं गोष्ट फेवरेट आहे जे गणेशोत्सवात तू हमखास खातेच खातेस? ऑफकोर्स मोदक. आय रिमेंबर मी मागच्या वर्षी दगडी चाळचं शूट करत होते, दगडी चाळ 2, आणि त्यावेळेस गणपती स्थापन झाले होते आणि आम्ही होतो मुरुड जंजिराला आणि मला खूप मोदक खायची इच्छा होत होती. पण ना काय म्हणतात ना, ते नशिबात असतं ना, आपण बाप्पाकडे सांगितलं की बाप्पा पाठवतो मोदक आणि खरंच त्या दिवशी माझ्यासोबत मोदक आले. मी एका वेळेस 8 मोदक खाल्ले होते एका वेळेस हा बसून आणि सगळे असं बघत होते की असं जातात कुठे मोदक वगैरे. सो डाएट नाही करत, ओके, मोदक पाहिजेत मला. म्हणजे बाप्पाला नैवेद्यानंतर ते असंच्या असं ताट माझ्याकडे येतं, तुला हवे तेवढे खा पूजा बाकीच्यांना मोदक घेऊ. सो या मला प्रचंड आवडतात मोदक. आणि एक असं गाणं ज्याच्यावरती परफॉर्म करायला काय, म्हणजे गणेशोत्सव म्हटल्यावरती की बाप्पाचं हे गाणं कधीही तू रेडी असते की हां चल करूया, तर असं कोणतं आहे का फेवरेट? सगळीच गाणी हां, मला बाप्पाची फार गाणी आवडतात. म्हणजे दिवसाची सुरुवात, म्हणजे मी गाडी सुरू करते, मी स्वतः ड्राईव्ह करते, त्यामुळे मला पहिलं गाणं गणपतीचं लागतं आणि हे नेहमीच आहे, हे माझं अजिबात हुकलं नाही आहे कधी. आणि सगळी गाणी आवडतात, पण अगदीच उत्साहाचं गाणं म्हणजे लोकमान्य या सिनेमातलं गाणं आहे गजानना गजान. ते गाणं म्हणजे जरा जरी डल वाटलं किंवा असं वाटलं कदाचित मी हे करू शकणार नाही, पण त्या गाण्यातच असे बोलत की आम्हाला तू शक्तीचं वरदान दे. सो बाप्पा आपल्याला शक्ती देतो, बाप्पामुळे आपण आहोत. आणि जाता जाता आज जर गणपती बाप्पाकडे एखादी अशी गोष्ट काय मागायची असेल तर ती काय असेल? बाप्पाने ऑफकोर्स प्रत्येक वेळेस न मागता दिलं आहे काही आणि सगळ्यांसाठी सगळेजण मागतात.
मला मला जेन्युइनली असं वाटतं की बाप्पाने कदाचित मला जन्म दिला आहे, जे मुख्य प्राणी आहेत त्यांची बाजू मांडायला. असं मी बाप्पाकडे प्रार्थना करेन की कुठल्याच मुख्य प्राण्याला कधीच त्रास होऊ नये, कधीच एकूण त्रास झाला तर त्याला वाचवणारा कोणीतरी त्याच्या आजूबाजूला असावा. जे काम मी करते माझ्यासारखे असे अनेक जण असावे ज्यांना प्राण्यांमध्ये प्रेम आहे, जे मुख्य प्राण्यांना प्रेम करण्याचं. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सर्व रसिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, आयनो आपल्यावर संकट आले त्याचं भान ठेवून गणेशोत्सव साजरा करा, कारण का ह्यापुढचे अनेक गणेशोत्सव आपल्याला जोरदार साजरे करायचे. फक्त यावेळेस थोडंसं सावकाश पण सेलिब्रेट करा. तुला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू चैत्राली. थँक्यू. थँक्यू.